स्वागत आहे। आपण या आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर बांधवांचा आरक्षणसाठी एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी या ठिकाणी आज आंदोलन करण्यात आलं। त्याप्रसंगी या ठिकाणी समाज बांधव आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधत काय सांगू शकाल आजच्या या आंदोलनात? मिळावा नाही, आमचं गेले 70 वर्षापासून धनगर या समाजाचं एसटी रूपांतर करण्यासाठी किंवा एसटीत अंमलबजावणी करण्यासाठी हे आंदोलन गेले 70 वर्ष झालं चालू आहे। आणि आमचं आरक्षणाचा चेंडू राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठवतो आणि केंद्र सरकार राज्य सरकारकडे पाठवतो, एकदम इकडून लात मारतो एकदम तिकडून लात मारतो। त्यापेक्षा आमचा ह्या आरक्षणाचा चेंडू इकडं तिकडं फिरवण्यापेक्षा कुठंतरी स्थिर करा आणि स्थिर करून तुमचा एका रात्रीत गुवाहाटीला जाऊन सरकार बदलते 15 मिनिटाचा निर्णय घ्यायला 70 वर्ष ह्या सरकारला लागते हे दुर्दैव आहे। 70 वर्षापासून तुम्ही धनगर समाजाचा फायदा उचलत आहात। ओबीसी समाज 3 कोट समाज हा ओबीसी मंत्रालयात दाखवला जातो, केंद्रात दाखवला जातो, पण खरी परिस्थिती अशी आहे आपला ओबीसी समाज 1 कोट आहे आणि 2 कोट धनगर समाज आहे आणि धनगर समाजाचा वाटा हे ओबीसी लोक खातात। आत्ताच मध्यंतरी ओबीसीचे काही आमदार राष्ट्रपतींना जाऊन भेटले आणि त्यांनी असं सांगितलं की सगळे ओबीसी एसटी सगळ्याचे आमदार मिळून राष्ट्रपतीला जाऊन भेटले आणि राष्ट्रपतीला जाऊन सांगितलं की धनगर समाजाला आरक्षण द्यायचं नाही। माझी हीच कळकळीची विनंती आहे की आम्ही त्या आमदारांच्या बायका पळवल्या नाही येत तर आम्हाला तुम्ही आरक्षण द्यायचं नाही म्हणतात। धनगरला आरक्षण पहिल्याच संविधानामध्ये आहे, 36 नंबरच्या पानावर आमचं आरक्षण ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे। ते आम्ही तुम्हाला मागत नाही आहेत, ते आमचं आम्हाला द्या, आम्ही तुमच्याकडून घ्यायचा प्रयत्न करत नाही। तसेच मराठा बांधवांचा पण प्रश्न आहे, त्यांचा पण प्रश्न मार्गी लावावा, पण आमची इच्छा आहे आमचा ताटात आहे ताटात आमचा घास आम्हाला द्या आणि आम्हाला खाऊ द्या। आमचा घास जर तुम्ही आम्हाला खाऊ दिला नाही तर आम्ही तुम्हाला पण जेवू देणार नाही। आणि आजच्या ह्या मोर्चामध्ये सगळ्यांनी असा संकल्प केलेला आहे की आपापल्या गावामध्ये राजकीय नेत्याला येऊन द्यायचं नाही, राजकीय नेत्याला एंट्री द्यायची नाही, कोणताही नेता असू द्या, दगड हाणायचे त्यांना। बाकीच्या राज्यामध्ये एनडीसाठी आरक्षण लागू आहे, फक्त महाराष्ट्रामध्येच लागू आहे, बाकीच्या राज्यामध्ये सर्वांना महाराष्ट्रामध्ये आपल्या गावाने धनगर समाजाचे नेते माहितीये का की बाकीच्या राज्यापेक्षा मग महाराष्ट्रातच का नाहीये? महाराष्ट्राने तुमचं काय केलेलं आहे का बाबा? आम्हाला पण महाराष्ट्रातल्या पण धनगर समाजाला धनगर हा पुरावा आणि आम्ही आमची लढाई कोर्टात पण चालू आहे। आम्ही कोर्टात 102 पुरावे तिथं दाखल केलेले आहेत, 102 पुरावे आणि तुमचं समाधान होत नाहीये का? किती दिवस आमच्या धनगर बांधवांची तुम्ही होरपळ चालवणार आहात? आम्हाला फार वाईट वाटतंय। आमच्या माता भगिनींना ज्या मेंढपाळ भगिनी आहेत त्यांच्या डिलेवऱ्या रानाईनी होत्या, त्यांची नाळ दगडांनी तोडल्या जाते, म्हणजे हा हा समाज हे नाहीये का? ह्या समाजाला आरक्षणाची गरज नाहीये का? आरक्षणाची खरीच गरज आहे तर मग धनगर समाजाला आहे। धनगर समाज भटके मुक्त जातीमध्ये येतो का रे बाबा? नो, वेगवेगळ्या केंद्र शासनामध्ये धनगर समाज ओबीसी मध्ये आहे, राज्य शासनामध्ये एनटी मध्ये आहे। आम्हाला एनटी नाही, आम्हाला एसटीचं आरक्षण पाहिजे आणि आम्ही एसटीचं आरक्षण मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही। धनगर आमचं एकच क्वेश्चन, धनगर आरक्षण। जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा चालू, विकास